आले देवाजीच्या मनात, असं म्हणून ते होत योग ज्याला। तर हा योग आला जवळजवळ 3 वर्षात। बस तर प्रिया आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे महत्त्वाचं नाही। माय बाप वॉज द फर्स्ट फिल्म जी आम्ही एकत्र 1982 पासून आम्ही एकत्र काम करतोय। 84 पासून ही जॉईन झाली। ट्युनिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुमच्या 2 आर्टिस्टमध्ये ट्युनिंग जर बरोबर असेल ना, तर ते यशस्वी व्हायला काहीही कारण लागत नाही दुसरं। असा आमचा प्रवास हा 14 पिक्चर्सचा आहे, साध्या सुध्या नाही आहे। आम्ही ठरवलेली मूर्ती वेगळी होती, आमच्या बुक झाली होती, बुक नाही विकत घेतली होती, ती मूर्ती झाली होती, रेडी होती, आणि असं नाही पण ती बालगणेशाची नव्हती। हा पिक्चर बघण्यासाठी तुम्हाला पहिला पिक्चर बघितलेलाच असला पाहिजे अशी अजिबात गरज नाही। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, निर्माता दिग्दर्शक सचिन, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, कास्ट, पहिल्या पिक्चरची ही पुण्याई म्हणजे मराठी म्हटलं त्याच्यात तुमचा ब्लड ग्रुप आहे, तर अर्धी लोक म्हणतील बनवा बनवी, अर्धी लोक म्हणतील नवरा माझा नवसाचा, हे ब्लड ग्रुप आहेत, हे रक्तात आहे आपल्या। अशोक मामांबरोबर एक फ्रेम मध्ये दिसणं याची किंमत तुम्ही अभिनेत्याकडनंच समजून घेऊ शकता। लहानपणी 4 चित्रपट मला फक्त माहिती होते, नवरा माझा नवसाचा, बनवा बनवी, माझा पती करोडपती आणि पछाडलेला, हे 4 चित्रपट। त्यातले म्हणजे इमॅजिन काय नशीब काढत, मी किती नवस केले असतील जे माझ्या 15 पडले। तो कोण आहे? तो सचिन आहे त्या पिक्चर मध्ये, सचिनचा पिक्चर आहे, अशोक सराफ पण आहे, दोघं जण धमाल करणार, म्हणजे आपण जाऊन बघायचं। 80 कोटींचे हिरे, बाबू कालिया, गणपतीपुळे, हे सगळे शब्द आपल्याला समोर डोळ्यासमोर आठवले तरी पण नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या आठवणी ताज्या होतात। साधारण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आपण पहिली पोस्ट पाहिली की नवरा माझा नवसाचा 2 येतोय, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली, आणि अखेर तो मुहूर्त आता आलाच आहे। 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे, आणि या निमित्ताने या चित्रपटाची दमदार स्टारकास्ट आज आपल्याकडे आली आहे। नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत। आम्ही घेऊन येत आहोत नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबर पासून महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। तुझ्या इतकं चांगलं नाही पण बोलले, प्रयत्न केला। सचिन सरांपासून सुरुवात करूया। सर, दुसरा भाग काढायचा ही पहिली कल्पना तुम्हाला कुठून सुचली? डोक्यातून। आणि युजली असं होतं की काहीतरी घंटी वाजल्याशिवाय, काहीतरी करावं असं वाटल्याशिवाय काय इच्छा तर असतेच, भरपूर काही करायची, हे पण बघूया करून, ते पण आता कधीतरी करूया वगैरे वगैरे, आपण कधीतरी अशा ट्रिपला जाऊया वगैरे, पण ते घडायला एक विशिष्ट अशी वेळ लागते। आणि तेव्हा ते असं म्हणतो ना की ते असा आले देवाजीच्या मना, असं म्हणून ते होतं योग ज्याला। तर हा योग आला जवळजवळ 3 वर्षात की आता आपण हे करूया, आणि मग त्याची बांधणी सुरू झाली, मग काय करू शकतो। अर्थात माझ्या पहिल्या चित्रपटाचाही संवाद लेखक संतोष पवार होता, तर संतोषलाच बोलवलं, संतोषला बोल गप्पा मारूया जरा कसं काय, करत 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 एक काहीतरी असा सांगाडा तयार झाला, आणि मग त्याच्यावर काम करायला सुरुवात झाली, आणि करत 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 एवढा वेळ लागला। पण पिक्चर फेब्रुवारीला 5 तारखेला सुरू केलं आणि एप्रिलच्या 12 तारखेला पिक्चर कम्प्लीट केलं। आम्ही सगळीकडे पाहतो यावी बस नाही तर कोकण रेल्वेने प्रवास, तर रेल्वेच का नाही असं मी विचारेन। कारण का शेवटी आपल्या महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत प्रवासाच्या, त्या सर्व आपल्याला प्रिय आहेत असं मला वाटतं। बस तर प्रिय आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे महत्वाचं होतं। हा, म्हणजे ही मंडळी आता अशी आहे की स्वतःची गाडी सुद्धा विकत घेऊन किंवा एक लक्झरियस कार हायर करून सुद्धा जाऊ शकतात तसं पाहायला गेलं। पण काहीतरी अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे त्यांना पब्लिकच्या बरोबर प्रवास करावा लागतो, ते काय आहे ते तुम्हाला चित्रपटात काय पण पब्लिकच्या बरोबर प्रवास करणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे बस या वेळेला नाही। कारण काय होतं, ऐन वेळेला ना बसची तिकीट्स नाही मिळत,
पण पुनरावृत्ती सुद्धा चित्रपटाच्या दृष्टीने होते. मी लॉजिकल बोलतोय आणि तू चित्रपटाच्या प्रेझेंटेशनच्या बद्दल बोलतोय, तेही करेक्ट आहे. मी बोलतोय तेही करेक्ट आहे, कारण ते लॉजिकल सुद्धा वाटणं गरजेचं आहे की पटकन जायचं म्हटलं 2 दिवसात तर तुम्हाला बसची तिकीट्स मिळणं जरा थोडं कठीण पण होऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही ट्रेनचे तिकीट तत्कालमध्ये काढता किंवा काहीतरी करायचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या सीट्स मिळतात वगैरे वगैरे, अशा पण सगळ्या गोष्टी होतात नाही का. तर तशा सगळ्या गोष्टी या चित्रपटात घडतात. आता या चित्रपटात बस नाही तर ट्रेन आहे, पण त्या चित्रपटात जर कंडक्टर होता तर या चित्रपटात TC आहे, कळलं की नाही. आता तो या चित्रपटात TC आहे, पुढे काय माहिती काय होईल, यू नेव्हर नो. तो पर्सर पण असू शकतो किंवा कॅप्टन पण असू शकतो, काहीही असू शकतो. तर माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, प्रवास ही गोष्ट कायम राहणार आहे, कारण प्रवास आपल्या जीवनाचाही प्रवासच आहे. आपण सर्वजण जरी गाडीत नसलो तरी सुद्धा प्रवास करत असतो, कुठेही बसमध्ये नसलो तरीही प्रवास करत असतो. आपला प्रवास हा कायम आहे असं मला वाटतं, आणि आपण सगळे एकमेकांचे सहप्रवासी आहोत, सगळे सहप्रवासी. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जरी आपण म्हटलं तरी सुद्धा आपण, आपली आई, आपले वडील, आपली मुलं, आपले भाऊ, आपले बहीण आणि मित्र, स्नेही, हे सगळे सहप्रवासी आहेत, एकत्र प्रवास करत असतात, त्यांची साथ असते आपल्याला प्रवासी. तर प्रवास ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आयुष्याकरता. त्यामुळे ही कदाचित पहिला भाग जो आहे तो लोकांना भावला, याचं कारण प्रवास म्हटल्यानंतर तो आपलासा वाटतो, अर्थात तो त्या प्रकारे जर तुम्ही प्रेझेंट केला. सर, आताच तुम्ही प्रवासाबद्दल बोलला तर सुप्रिया मॅम, तुम्ही आणि अशोक सर, तुम्ही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलेलं आहे, तर या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगाल? आमच्या एकत्र काम करण्याच्या प्रवासाबद्दल मी तर त्यांना दोघांनाही नंतर खूप जॉईन झाले. माझा प्रवास तसा बघायला गेलं तर या दोघांच्या साथीमुळेच फुललेला आहे 100%. आणि त्या दोघांचा प्रवास तर खूपच जुना प्रवास, म्हणजे खूप वर्षांपासूनचा प्रवास आहे. माझ्यासाठी हा प्रवास खूपच शिकवून जाणारा, माझ्यासाठी हा प्रवास खूपच आनंद देणारा, कारण एकतर मी माझ्या कम्फर्ट झोनमध्येच राहिले जवळजवळ असं म्हणता येईल. यांच्या चित्रपटातूनच बरेच वेळेला मी कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास सुखकरच राहिलेला आहे. नेहमीच लोकांनी मला एक सचिनची बायको म्हणून खूपच प्रेम दिलेलं आहे, आणि याबद्दल मला त्यांचं मुळीच आहे मी त्यांची. आणि ह्यांच्या प्रवासाबद्दल त्यांचा तर 61 आणि यांचा म्हणजे चित्रपटात जरी जास्त झाला असेल तरी दोघांनी मिळून. तुमचं कधी हो पहिलं काय तुम्ही केलं एकत्र मायबापच्या वेळ? नाही, माय बाप वॉज द फर्स्ट फिल्म जी आम्ही एकत्र केली. हो, 1982 पासून आम्ही एकत्र काम करतोय. 84 पासून ही जॉईन झाली, नवरी मिळेल नवऱ्याला. आणि माझ्याकरता तर असं झालं ना, माझा प्रवास ज्याला आपण म्हणू, आपण अशोकला तर विचारूच, पण मला अशोकनी सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट महत्त्वाची सांगणं गरजेचं आहे की माझ्या प्रवासात गणपती बाप्पांनी आशीर्वाद असा दिला, म्हणजे नवरा माझा नवसाचा आम्ही नंतर बनवलो पण गणपतीचा आशीर्वाद आधीच मिळाला मला, की या प्रवासात माझा उजवा हात म्हणजे अशोक सराफ, ज्या उजव्या हाताशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि त्याचं महत्त्व काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे जे काही मी म्हणतोय त्याला, तर माझा उजवा हात हा. आणि इथे वामंगी रखुमाई हार्ट लाईन वामंग अशासाठी असतं की ते हार्टच्या जवळ जातं म्हणून ते वामंग. तर यामुळे मी परिपूर्ण होतो असं मला वाटतं, अर्थात अजूनही पूर्ण व्हायचं बाकी आहे, भरपूर करायचं बाकी आहे, प्रयत्न करायचा बाकी आहे अजून. त्या पद्धतीनं मी परिपूर्ण म्हणत नाही आहे, पण स्वतःला पण एक वाटतं ना की मी सशक्त आहे, सबळ आहे. ते या कारणामुळे वाटतं, त्या कारणामुळे माझ्यात हिंमत येते, त्या कारणामुळे मी काही नवा विचार करू शकतो. बरं, मी काही विचार केला तर मला सांगायला पण हे दोघं आहेत, आणि आता तर फॅमिली वाढलेली आहे अशी, या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे, आणि एक अशी एक व्यक्ती आहे
दोन व्यक्ती आहेत तशा, ज्या आज इथे नाही आहेत पण त्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत. एक म्हणजे माझी मुलगी श्रिया आणि एक माझी सख्खी बहीण म्हणजे तृप्ती. तर हे जर माझ्या हातून काहीतरी असं असं होत असलं तर थांबवतात ना पटकन, हे बाबा पटकन थांब इथे, असं नाही हे बघ जरा विचार कर, बरं असं पण नाही की ते हे हे काय हे असं नाही का असं नाही, पण निदानी बाबा जरा विचार कर, बघ जरा काय करता येतं का बघ, आम्हाला तरी वाटतं की तुम्ही तू काहीतरी विचार करावा असेल. तर त्यामुळे ना मला सिक्युअर्ड वाटतं, मी अतिशय सिक्युअर्ड वातावरणात राहणारा असा एक लहान मुलगा आहे जो चित्रपट बनवू इच्छितो, काहीतरी कलाकृती बनवू इच्छितो, आणि त्याला त्याच्या हातून नीट व्हावं ह्याची काळजी ही सगळी मंडळी घेत असतात. कोणाला मिळतं मला सांगा, कोणाच्या नशिबात आहे हे अशा गोष्टी. एक माणूस काहीतरी विचार करतो, तो बनवतो, निघून जातो, करतो, लोकांना काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत, त्याला सांगायला कोणीच नसतं. मी नशीबवान समजतो स्वतःला की माझ्या बरोबर हे ही माझी फॅमिली आहे जी मला सांगू शकते आणि ज्यांचं मी ऐकतो मनापासनं ऐकतो, कारण त्यांना मी मनापासनं प्रेम करतो. ते ऐकेपर्यंत आम्ही त्यांना सांगत राहतो की नाही बाई बाई अग्री बाई विल अग्री. एक मिनिट अशोकजींचा उत्तर राहिलंय अजून. बोल ना तू बोल ना. तिने तिने प्रश्न विचारला होता ना अशोकजीना, पुन्हा विचार बेटा सफर बद्दल प्रवासाबद्दल. तिला आठवत नसेल प्रश्न काय विचार. एकत्र खूप काम केलंय आणि अजून करतायत, तर त्या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकूण प्रवास तू सगळे पिक्चर पाहिलेस का? म्हणजे काही काही पाहिलेस, मग काय उपयोग आहे? पण सगळे पाहिलेस तुला प्रवास म्हणजे काय हे कळेल. अख्खा प्रवास हा शोधण्यामध्ये गेलेला आहे. 14 पिक्चर केले आम्ही जवळजवळ 15, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी शोधत गेलो, काय करता येईल काय करता येईल काय करता येईल, आणि ते यशस्वी होण्याचं मोठं काहीतरी कारण आहे असं मला वाटतं. शोधक वृत्ती ही कुठल्याही नटाकडे असलीच पाहिजे, चांगली वाईट ही ठरते नंतर, पण ती असली पाहिजे. आम्ही कायम शोधत होतो आणि काय असं दुसरं, त्यामुळे आमचं ट्युनिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या दोन आर्टिस्टमध्ये ट्युनिंग जर बरोबर असेल ना, तर ते यशस्वी व्हायला काहीही कारण लागत नाही दुसरं. आता माझं आणि त्याचं ट्युनिंग इतकं जमलेलं आहे की तो काय म्हणतोय मला कळतं, मी काय मला काय म्हणायचं आहे त्याला कळतं, इथपर्यंत आमचं ट्युनिंग आहे. न बोलता न बोलता मी जेव्हा एखादा सीन करत असतो, मी जेव्हा सीन करतो, मी त्याच्याकडे एखादा शॉर्ट झाला तर मी नुसतं त्याच्याकडे बघतो, कारण दिग्दर्शक आहेत माझे ते, तर मी त्याच्याकडे बघतो. त्याने असं नुसतं करतो बस ठरलं की आपण काहीतरी केलं आहे आणि केलं आहे ते बरोबर आहे याचा लगेच आम्हाला अंदाज येतो. असा आमचा प्रवास हा 14 पिक्चर्सचा आहे, साध्या सुध्या नाही आहे. त्यामुळे तू किती महत्त्वाचं हे लक्षात येईल तुमच्या. काही प्रवास लवकर तुटतात हो, तुटतात, कधी जातात कुठे जातात काय कळत पण नाही, पण नाही याला एक दुसऱ्यामधलं अंडरस्टँडिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेकांना समजून घेतलेलं आणि एकमेकाबद्दल पूर्ण माहिती असलेले की तू काय आहेस आणि मी काय आहे, किंवा मी काय आहे आणि तू काय आहेस, हे समजलं पाहिजे याच्यात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय होतं काय, आता वेगवेगळे प्रकार असतात, तरा होतात कधी कधी सटकतं हातातून, त्यावेळेला दुसऱ्या माणसाने धरून ठेवलं पाहिजे असतं नेहमी. आणि हे आमच्या आता नेहमीप्रमाणे कायम झालेलं आहे सगळं, कायम कायम. आणि आम्ही एकमेकांना सांगितलेली गोष्ट निगेटिव्हली कधीच घेत नाही, ती एकमेकांच्या भल्याकरता आहे हेच समजून घेतो. कारण ते महत्त्वाचं असतं ना, निगेटिव्ह घेते काही गोष्टी नंतर ठरत असतात, चूक आहे का बरोबर आहे काय, पण तुम्ही समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि मग तुम्ही समजून एकदा घेतलं की मी तुम्ही त्या दृष्टीने तुम्ही विचार करता की आपल्याला कसं पॉझिटिव्हली कसं करता येईल चांगलं, जर निगेटिव्ह वाटत असेल तरी, हा त्यातला मोठा प्रश्न आहे. तेव्हा दोघांच्याही म्हणजे तुमच्या दोघांनाही माहिती आहे की सद्हेतू काहीही सांगण्याच्या मागचा जो हेतू आहे तो सद्हेतू असल्यामुळे मग तसं बघितलं जातच. तो एक प्रवास म्हणजे काय मोठा आनंदी मस्त प्रवास आहे, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी अचीवमेंट केलेली आहे याचा आम्हाला दोघांनाही प्रत्यय येतो. कारण सगळे पिक्चर जवळजवळ हिट आहेत, हिट आहेत का
तर त्याच्यावर विचार केला आहे म्हणून. सर तुम्हाला प्रश्न होता मगाशी बोलता बोलता श्रियाचं नाव आलं, तर या चित्रपटासाठी श्रियाचं का नाही विचार केला, किंवा कारण ती खूप उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मी तुमच्याशी सहमत आहे या बाबतीत, कारण मीही तिचा फॅन आहे. म्हणजे हे अपार्ट रिलेशन्स अपार्ट, लेट मी टेल यू, मी एक आर्टिस्ट आहे, मी अशोक सराफचाही फॅन. म्हणजे काय, मी त्याचा धाकटा भाऊ आहे, त्याचा मी जीवलग मित्र आहे, त्याचा एक फॅमिली आहे, म्हणजे मी त्याचा फॅन होऊ शकत नाही असं नाही होऊ शकत. तसाच मी श्रियाचाही फॅन. श्रिया एक तर बिझी आहे भरपूर काम करण्यामध्ये, आणि तिने ते बिझी राहावं असं आम्हा सर्वांना वाटतं, एक कारण. दुसरं कारण म्हणजे या चित्रपटाचा हिरो स्वप्नील आहे हे मी आधीपासून ठरवलं होतं, की या चित्रपटाचा हिरो असेल तो स्वप्नीलच असेल. तो का असेल हे तुम्हाला पिक्चर पाहिल्यानंतर कळेल. तो माझा मुलगा आहे किंवा मला मुलासारखा आहे म्हणून नाही, तो चांगला अभिनेता आहे. या चित्रपटाच्या त्या रोलची गरज एका चांगल्या अभिनेत्याची होती, जो चांगला अभिनय करू शकतो, ही सर्वात मोठी गरज होती. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर स्वप्नील आला. करेक्ट, त्याला मी ठरवलं, त्याच्याशी बोललो, तो हो म्हणाला. तो म्हणा मी तुम्हाला कधी का नाही म्हणणार आहे का, कधीच म्हटलं नाही आयुष्यात त्यांनी नाही, पण म्हटलं नाही. मग माझी जबाबदारी आहे की तू जरी डोळे मिटून नाही म्हणत असशील, तरी चित्रपट पाहताना लोकांना एक समाधान वाटलं पाहिजे तुझं काम पाहून. म्हणून मी त्याच्याशी बोललो, ठरलं. मी श्रियाला हिरोईन म्हणून घेऊच शकत नाही, कारण दोघांचा भाऊ बहिणीचं नातं आहे, हे तर विचारच करू शकत नाही. हे पहिल्यापासून, जेव्हा श्रिया लहान होती तेव्हापासून, हा ही लहान होता तेव्हापासून, दोघांचा नातंच भाऊ बहिणीचा आहे, नाही का? आता तसा एक पिक्चर करू, हा भाऊ बहिणीचा एक पिक्चर नक्कीच करू शकतो आपण. असा एक पिक्चर, एक छान छानशी गोष्ट भाऊ बहिणीची आपण नक्कीच पिक्चर करू, नक्की करू. आला पण नाही, आला नाही, खूप दिवसात आला नाही, अशा नात्यावर एक्सप्लॉइट झाला नाही. एक्झॅक्टली, नाही बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, काय धोक्यात आलं आमच्या. एक्झॅक्टली, माझे आत्ता बोलता बोलता काहीतरी केलं पाहिजे. हा पॉइंट खूप वर्षात नाही, ही एक गोष्ट झाली. आता ही बोलते, पण त्याच्या आधी मी बोलतो एक गोष्ट, की लकीली 2018 साली माझ्या आयुष्यात एक मुलगी आली, जिला मी अजिबात चित्रपटात घेणार नव्हतो, कारण तिने असे मला काही फोटोज पाठवले की म्हटले हिरोईनचे फोटो असते असे असतात काय, पाहिलंच नव्हतं, भेटलोच नव्हतो, फोटोज नुसते पाठवले. म्हटलं नाही, ही नको मुलगी. तर कोणीतरी सांगितलं की ती जी मुलगी आहे ना, ती फोटो पाठवलेली, ती तुम्हाला भेटायला आली आहे. म्हटलं अरे बापरे, कशाला आली आहे ही, मी तर काय तिला पिक्चरमध्ये घेणार नाही. आणि मी म्हटलं चला येतो, 5 मिनिटं भेटतो आणि बाकीचे कामं करतो माझी. येते मुलगी आली, बसली, बोललो मी हे येते, म्हटलं बसा. मुलगी चांगली वाटली मला, पाणी पिणी, पण पाणी पी मी जरा 1 मिनिटात आलो, मी बाहेर गेलो. आणि म्हटलं ती जी मुलगी येणार होती ती कधी येणार आहे, फोटोतली. ती चालत बसली, सर ती तीच मुलगी आहे. मी आलो आणि हिला झाप झाप झापली, म्हटलं तुला फोटो कसले पाठवतेस तू मला, असे इतकी चांगली दिसतेस तू, विदाऊट मेकअप, विदाऊट काही, तू इतकी सुंदर आहेस, परमेश्वराने तुला इतकं सुंदर बनवलंय, ते असले कसले फोटो. मी तिला जागच्या जागी सिलेक्ट केलं आणि ती तिला पिक्चरमध्ये इंट्रोड्यूस केलं. तेव्हापासून आमचं एक नातं आहे, आमच्या घरचं नातं आहे. आणि माझ्या मनात होतं की या चित्रपटात मला आमची मुलगी श्रद्धा, म्हणून माझ्या डोळ्यासमोर हीच आली, कारण तीही आमच्या आमच्या आयुष्याचा आमच्या घरचा एक भाग आहे. श्रियाच्याही खूप जवळ आहे ती. आणि आता डोक म्हणजे हे करू नकोस, खूप चांगली मुलगी आहे ती, शेफारून जाऊ नकोस, फक्त लाडावून खूपच चांगली, तिच्यावरचे संस्कार खूप छान आहे आणि ती खूप चांगलं काम करते, दिसते तर सुंदर नक्कीच आहे. आणि ती या चित्रपटाला ना अशी साजेशी अशी अभिनेत्री म्हणून सुद्धा आहे. तुम्ही चित्रपट पाहाल, आईवर गेलेली मुलगी कशी असते, बापावर प्रेम करणारी असते, आपल्या प्रियकरावर प्रेम करणारी असते, पण स्ट्रेट अवे आईवर गेलेली आहे. ती कशी आईवर गेलेली आहे हे चित्रपट पाहताना तुम्हाला काय. चित्रपटात आम्ही बालगणेशाची मूर्ती बघितली ट्रेलरमध्ये, तर ती खूप आकर्षित करते, तर ती निवड कुणाची आहे? हो कारण मला जेव्हा अच्छा प्रश्न असा होता तर मी सांगतेच, कारण असं अगदी 2 दिवस आधी आम्ही ठरवलेली मूर्ती वेगळी होती, आमच्या बुक झाली होती,
बुक नाही विकत घेतली होती ती मूर्ती ही झाली होती रेडी होती ती मला आणि असं नाही पण ती बालगणेशाची नव्हती बालगणेशाची नव्हतीच ती आणि मग मी काही काही प्रश्न यांना विचारले मी म्हटलं असं असं असेल तर हे असं का नसावं म्हणजे जी या मूर्तीबद्दल मी सांगत होते ते म्हणाले हो पण आता मिळत नाही म्हणजे मी फक्त पुश केलं त्यानं नाही तुम्ही शोध करा काहीही करा पण ती मूर्ती जी आहे ती मला तशी म्हणजे आवडेल अशी पाहिजे आवडेल पेक्षा तो भाव आला पाहिजे कारण हा सगळा प्रवास जो आहे तो म्हणजे शाब्दिक खोटी करायची म्हणायची तर सतत प्रेमाचा म्हणजे भक्ती प्रेम ते त्याचा तो प्रवास आहे श्रद्धेकडचा सो ते प्रेम बसलं पाहिजे प्रेम बसलं पाहिजे त्या होतच पण ते जेव्हा बाल स्वरूपात येतं तेव्हा ते अजून होतं म्हणून मला ते बालगणेशाचं पाहिजे होतं पण मिळालं आणि ते दिसल्यानंतर एकदम आणि ज्यांनी बनवली ती लगेचच तेवढ्या ह्याच्यात मग त्यांनी पण काही ॲडजस्टमेंट्स केल्या की आधी सुरुवातीला पहिल्या दिवशीच काम होतं मूर्तीचं त्या पण ती मूर्ती झाकलेली होती आणि ती मूर्ती बनायला थोडासा वेळ होता म्हटलं त्याच आकाराची दुसरी कुठली तरी मूर्ती आहे का तुमच्याकडे आहे म्हणाले म्हटलं ती द्या त्या सीन्स आम्ही आधी करतो ज्याच्यात मूर्ती झाकली गेली तर त्या काळात त्यांनी ती मूर्ती तशी बनवून बनवली मग सगळं त्याच्यात भरपूर आणि ते खोत म्हणून आहे तर त्यांनी ती मूर्ती इतकी सुंदर खोत खोत खूप खूप सुंदर त्यांची ती मूर्ती आणि ती बालगणेशाची मूर्ती मग चित्रपटात आली म्हणजे आणि या बालगणेशाची ही मूर्ती या चित्रपटाचा या चित्रपटाची एक कॅरेक्टर आहे बनली अशी म्हणजे कॅरेक्टरच आहे म्हणजे ती मूर्ती हालत नाही बोलत नाही म्हणजे डोळे म्हणजे फिरवत नाही किंवा असं काय नाही मूर्तीच आहे मूर्तीच आहे पण शेवटी तो गणपती बाप्पा आहे ना तो बालगणेश आहे ना तो काय काय करू शकतो न बोलता न हलता पण न चालता सुद्धा हे तुम्हाला चित्रपटात दिसेल सचिन सर तुम्हाला एक प्रश्न की सिक्वल ही आता नवीन कॉन्सेप्ट झाली म्हणजे आत्ताच्या पिढीच्या याच्याप्रमाणे एखाद्या यशस्वी चित्रपटाचा दुसरा भाग जर असं असं म्हणजे हा ट्रेंड नसता तर या चित्रपटाची कथाकल्पना सुचली असती का हाय 100% सुचली असती मी ट्रेंडवरती तेवढा जास्त अवलंबून राहणारा माणूस नाही किंवा आम्ही सर्वच नाही आम्हाला करायचं म्हणून करण्यात अर्थ नाही तसं जर असतं तर त्याच्या 2-3 वर्षातच काढलं असतं की करायचंच म्हटलं तर असतं तर पण शेवटी त्यात तो काय आहे कोणीतरी विचारलं की सिक्वल का तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शब्दात नाही देऊ शकत तुम्हाला कृती करून दाखव तरच तुम्ही ते उत्तर देऊ शकता तुम्हाला कळतं ना शब्दात ह्याचं उत्तर नाही देता येणार कधी दिलंही पण नाही पाहिजे द्यायचं असेल तुम्हाला उत्तर तर काम करून द्या मग तुम्हाला ज्या माणसाच्या डोक्यात जो प्रश्न आहे की सिक्वल का तर त्याचं उत्तर बघून मिळेल आणि दुसरी पिक्चर पाहता पाहता ते उत्तर त्याला कळत राहणार की अच्छा म्हणून सिक्वल असं ऑल्सो खरं खरं मला तर असं वाटतं म्हणजे आता काम केल्यानंतर रेडी झाल्यानंतर हा स्टँडअलोन पण पिक्चर आहे हो हा पिक्चर बघण्यासाठी तुम्हाला पहिला पिक्चर बघितलेलाच असला पाहिजे अशी अजिबात गरज नाही गरज नाही आहे पण पाहिला असला तर मजा जास्त आहे ही गोष्ट वेगळी पण सपोज नाही पाहिजे कारण आता आपण असं गृहित नाही धरू शकत की सर्वांनीच नवरा माझा नवऱ्याचा पाहिला असं का आपण गृहित धरायचं चूक आहे काही लोक असतील ज्यांनी पाहिलं नसेल काही लहान मुलं सुद्धा असतील कदाचित ज्यांनी पाहिलं नसेल पण ते सुद्धा पुन्हा जेव्हा बघतील तेव्हा त्यांनी जर तो कंडक्टर पाहिला नसला तरी तो TC एन्जॉयबल होणार त्यांच्याकरता ती महत्वाची गोष्ट ऍक्च्युली असं हा पाहिला आणि मग तो दुसरा पाहिला तरी चालणार हो ऍक्च्युली फक्त थोडंसं पण ते होणार पण आहे तोच त्याच प्रश्नाकडे येणार होते तुम्हाला तिघांनाही म्हणजे अशोक मामा आणि तुम्हाला दोघांनाही की प्रेक्षक थोडेसे म्हणजे प्रेक्षक बऱ्यापैकी इमोशनल असतात म्हणजे जुनं पाहिल्यानंतर त्यांना ती कलाकृती त्यातले तुमचे कॅरेक्टर्स मग तुम्ही त्यावेळेस काय केलं होतं हे जास्त लक्षात राहतं तर ह्या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा फिरत असाल तर तेव्हा असे काही अनुभव तुम्हाला आले का हो त्यांचं ते सगळं चाललेलंच आहे म्हणजे ज्या दिवसापासून अनाऊन्स केलं त्या दिवसापासून चालू आहे ते पण माझ्या मते त्या सगळ्यांचे आन्सर्स ते जेव्हा पिक्चर बघायला जातील त्याच्यानंतर त्यांना मिळेल की आहे की नाही हे आहे की नाही ते आहे की नाही याच्यात असं गाणं होतं याच्यात असं आहे हे ते म्हणजे सगळं ते बोलण्यासाठी ते पण जस्टिफाईड आहेत ते त्यांना ते खरं प्रेक्षक आहेत ते पिक्चरचे डायहार्ड फॅन्स आहेत ते त्यांना कसं आम्ही म्हणू की
असा तुम्ही विचार करू शकत नाही. तुम्ही तो विचार केलाय ना. मी पेशंट. कम टू द थिएटर्स. 20 सप्टेंबरला तुम्ही या. तुम्ही तो पिक्चर बघा. पिक्चर बघितल्यानंतर तुम्ही काय ते बोला. काय ना, भरपूर लोकांना सिक्वल आणि रिमेक यामधला फरक कळत. त्यांना वाटतं पिक्चर रिमेक करतायत, तोच पिक्चर पुन्हा बनवतात, असं नसतं. सिक्वल म्हणजे त्याचा एक पुढचा भाग असतो किंवा गोष्ट पुढे नेलेली असते. मी फक्त ह्याला सिक्वल म्हणून पाहत नाही, तर मी ह्याला फ्रँचाईज म्हणून सुद्धा पाहतो. इट इज अ फ्रँचाईज. फ्रँचाईजमध्ये म्हणूनच या चित्रपटात काही कलावंत जरी गेल्या पिक्चरचे असले तरी ह्यात ते तीच भूमिका, व्यक्तिमत्व वेगळं साकारतायत. भूमिका वेगळ्या भूमिका साकारतायत. आर्टिस्टेच आहेत असंही आहे या चित्रपटात. ऑल्सो आपल्याकडे काय होतं, सॉरी मी आय एम टेकिंग द आन्सर. आपल्याकडे कधी कधी काय होतं, जेवढं कम्युनिकेशन आउट झालंय ना त्याच्या बेसिसवर आपण पटकन डिसिजन घेऊन मोकळे होतो. पण तुम्हाला काय माहिती की 20 सप्टेंबरपर्यंत काय येणार आहे आणि जे नाही येणार आहे त्यातलं काय काय परत पिक्चरमध्ये. तर तुमच्या माध्यमातून आम्हालाही रसिक प्रेक्षकांना हेच सांगायचं की तुम्हाला एकमध्ये जे जे होतं त्यातल्या अनेक गोष्टी आत्ता तुमच्यासमोर आल्या नसतीलही कदाचित. तर अजून वेळ आहे, अजून प्रमोशनचे 10 दिवस बाकी आहेत आणि मग पिक्चर बाकी अख्खा. तर आत्ता तुमच्या समोर एखादी गोष्ट आली नाही म्हणजे ती त्याच्यात नाही आणि मग ती पहिल्यात कशी होती आणि कशी आता ती मिस, या कन्क्लुजनवर तुम्ही येऊ नका. तुम्ही पिक्चर बघा, मग आपण त्याच्यानंतर परत भेटू आणि बोलू वाटलं तर. तुला हा प्रश्न आहे की तुला या चित्रपटाचा भाग होताना कसं वाटलं. इट्स अ नो ब्रेनर. म्हणजे माझे अनेक पायलट मित्र आहेत आणि ते असं म्हणले की ते असं गमतीत म्हणतात की बोईंग विमान पाडायला खूप अक्कल लागते कारण त्याला 4 इंजिन असतात आणि ते एका इंजिनवर पण सुरू राहतं. त्यामुळे यू हॅव टू बी अ व्हेरी गुड पायलट टू क्रॅश अ बोईंग. तर तसंच उत्तर आहे की यू हॅव टू बी अ व्हेरी स्मार्ट ॲक्टर टू रिफ्यूज दिस फ्रँचाईज. म्हणजे ह्याच्यात घेण्यासारखं काय, म्हणजे इट्स अ नो ब्रेनर फॉर एनी ॲक्टर. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, निर्माता दिग्दर्शक सचिन, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, कास्ट, पहिल्या पिक्चरची ही पुण्याई. म्हणजे मला असं वाटतं की नवरा माझा नवसाचा, बनवा बनवी हे फक्त पिक्चर नाही आहेत, हे ब्लड ग्रुप आहेत लोकांचे. म्हणजे मराठी माणसाने जर तुमचा ब्लड ग्रुप काय तर अर्धी लोक म्हणतील बनवा बनवी, अर्धी लोक म्हणतील नवरा माझा नवसाचा. हे ब्लड ग्रुप आहेत, हे रक्तात आहे आपल्या. दिस इज अ पार्ट ऑफ आर अपब्रिंगिंग. अशा एखाद्या फ्रँचाईजचा भाग व्हायला मिळणं आणि इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत, म्हणजे या सगळ्या लोकांबरोबर ॲक्च्युली मी पासिंगमध्ये असतो तरी मला, मी असंच बसलो असतो या इंटरव्ह्यूला, इतक्याच थाटात बसलो असतो. कारण सिअर यू आर बिंग पार्ट ऑफ हिस्ट्री. आय जेन्युइनली फील अँड विथ ऑल हम्बलनेस मी हे म्हणतोय की काही चित्रपट असे असतात ते यश अपयश चांगलं वाईट ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांचं प्रेम मिळवतात. नवरा माझा नवसाचा हा त्या कॅटेगरीतला चित्रपट, की तो त्याचं यश अपयश त्याची आर्थिक गणित व्यावसायिक हे होणारच आहे, हे कोणाला चुकलं नाही. पण मायबाप रसिक प्रेक्षक त्याच्याकडे फक्त एवढं म्हणून बघत नाही. इट्स नॉट अनदर फिल्म दॅट्स कमिंग. तर त्याचा भाग व्हायला मिळणं, अशोक मामांबरोबर एक फ्रेममध्ये दिसणं, ह्याची किंमत तुम्ही अभिनेत्याकडनंच समजून घेऊ शकता. किंवा सुप्रियाताईंबरोबर सीन करायला मिळणं, किंवा सचिन पिळगावकरने तुम्हाला ॲक्शन आणि कट म्हणणं, ह्याची किंमत तुम्ही एखाद्या ॲक्टरलाच तुम्हाला सांगू शकेल की यार मी आयुष्यभर थांबलो यार. तर ह्याची किंमत, इट्स अ नो ब्रेनर. हा सिनेमा का करायचा ह्याची मी तुम्हाला 100 कारणं सांगू शकतो. का नाही करायचा ह्याचं एकही कारण नाही माझ्याकडे. त्यामुळे आय एम जस्ट प्लेन लकी. आम्ही सगळेच, आम्ही ही अख्खी पिढी आम्ही खूप भाग्यवान समजतो आम्हाला. आणि मी खात्रीलायक प्रत्येकाच्या वतीने बोलतो, सिद्धू असेल, हेमल असेल, मी असेल, अनेक अजून नावं आहेत जी मी आत्ता परत सांगत नाही. मी खात्रीलायकपणे या सगळ्यांच्या वतीने बोलतोय की इट्स अन ऑनर, इट्स अ प्रेस्टीज अँड इट्स अ पर्सनल अचीवमेंट टू बी अ पार्ट ऑफ दिस. तू उत्तर दिलंस तरी पण पुन्हा एकदा, 80च्या दशकातली पिढी आहे जी या तिघांना आणि लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांना विसरूच शकत नाही. यांची कुठलाही म्हणजे ती आठवण, म्हणजे आयुष्याचा एक मोठा भाग ह्यांच्या चित्रपटांच्या आठवणींनी व्यापलेला आहे. तर एक कलाकार म्हणून तू आता त्यांच्याबरोबर काम करतोस, त्यांचे चित्रपट आणि त्याच्या संदर्भातल्या तुझ्या आठवणी काय? काय सांगू, मला असं वाटतं की मी फॅन म्हणूनच त्यांच्याबरोबर काम करतो. कलाकार म्हणून तर माझं काम काय आहे की माझा निर्माता दिग्दर्शक जे सांगेल
त्यांच्या विजनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं हे कलाकार म्हणून माझं काम आहे आणि ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या चित्रपटात, तसं प्रत्येक चित्रपटात करतो. पण या सगळ्यांचे सिनेमे बघून लहानाचे मोठे झाले, या सगळ्यांकडे बघून आता मी नेहमी असं म्हणतो की सचिनजींना मी मुलासारखा वाटतो, हे माझं म्हणजे हा आशीर्वाद आहे त्यांचा. कारण अनेकांना वाटतं की माझा बाप सचिन पिळगावकर असावा, पण त्यांना वाटलं पाहिजे ना की हा माझा मुलगा आहे किंवा माझी मुलगी आहे. सो इट हॅज टू कम फ्रॉम हिम, इट कमिंग फ्रॉम मी मेक्स नो सेन्स. अनेकांना वाटतं की मला अशोक सराफांबरोबर सिनेमा करायचा, पण तो करायला मिळणं इट हॅज टू कम फ्रॉम हिम. त्याच्यात माझं काहीच क्रेडिट नाही. सो जे माझं क्रेडिटच नाही ते मी घेऊ नाही शकत, ते त्यांचंच क्रेडिट आहे, तो त्यांचाच मोठेपणा आहे, त्यांचाच मान आहे. पण त्यांचे सिनेमे बघून मोठं होत असताना, त्यांचं काम बघून इन्स्पायर होत असताना, तुम्हाला लहानपणी वाटतं ना की कधीतरी एकदा आपण म्हातारीचा बूट बघायला जाऊया यार, कधीतरी एकदा राणीच्या बागेत जाता आलं पाहिजे यार, कधीतरी एकदा बुर्ज खलिफामध्ये. ॲस्पिरेशनल आहे ना हे सगळं खूप. तसंच प्रत्येक नटाला, जगाच्या पाठीवर असा मराठी नट नाही, नटी नाही, ज्याला वाटत असेल की एकदा मला अशोक सराफ यांच्याबरोबर एका फ्रेममध्ये उभं राहायचं, एकदा मला सचिनजींच्या सिनेमात काम करायचं, एकदा मला सुप्रियाताईंबरोबर सीन करायचा, हे करायला मिळणं आणि सगळं एका सिनेमात करायला मिळणं म्हणजे आय थिंक समबडी अप देअर इज व्हेरी हॅपी विथ मी. हेमल, तुझी भूमिका नेमकी काय आहे या चित्रपटातली? सो माझ्या कॅरेक्टरचं नाव श्रद्धा आहे आणि जी भक्तीची मुलगी, जी भक्तीची मुलगी आहे. आणि जसं सर म्हणाले की अगदी म्हणजे हुबेहूब एका आई आणि मुलीचं नातं जे आपण अगदी ड्रीम लाईक असावं तसं ते नातं आहे. सो खूप जे मी माझ्या घरी बघते, माझी धाकटी बहीण अगदी अशीच, म्हणजे जे मम्मा करेल ते तसंच आहे. श्रद्धा म्हणजे जे भक्ती करेल ते सगळं तिच्यासाठी वर्ल्ड आहे. सो दॅट्स वॉट इट इज. आता इतकं मी जास्ती काही नाही सांगू शकत, पण इतकं सांगू शकते की श्रद्धा ह्या युनिव्हर्सचा भाग खूप उत्तमपणे आहे. आणि मगाशी तू एक प्रश्न जो विचारलेला असते मला ऍड करावं असं वाटतंय की मीही ह्या सिनेमाचा नवरा माझा नवसाचा वन चा प्रेक्षकच आहे. सो मी सगळ्यांना आवर्जून हे सांगू शकते की नवरा माझा नवसाचा टू मध्ये अनबायस्ड ओपिनियन प्रेक्षक म्हणून त्यांची जर्नी पुढेच जाताना दिसते आणि त्या अर्थाने तो खरा सिक्वेल आहे. की जे आपले वॅकी आणि भक्ती होते, जे आपले आपण अटॅच्ड होतो त्यांच्या जर्नीशी, त्या प्रवासाशी, मग सगळे जे कॅरेक्टर्स ऍड होतात त्या प्रवासाशी आपण जी अटॅचमेंट आहे आपल्या ऑडियन्सला नवरा माझा नवसाचा, त्यांना ते खुशच असणार आहेत. कारण त्यांची जर्नी पुढे पुढे काय झाला हा प्रश्न जो होता तो ह्यात नक्की सॉल्व्ह होतो. सो मला तर खात्री आहे, एकतर इतकी तगडी स्टारकास्ट आहे, भरभरून जो प्रतिसाद मिळतो, सगळे पिक्चर बघणार आहेत आणि सगळ्यांना खूप आवडणार आहे पिक्चर. आणि ती जर्नी पुढे जाताना आपल्याला दिसते आणि पॉझिटिव्हिटीच आहे. एंटायर फिल्म इज व्हेरी पॉझिटिव्ह. ह्या बाळांनी पहिलं मराठी चित्रपट बघितलेलं आय थिंक 8-9 म्हणजे हा टीव्ही वर बघितलेलं मी, कारण जेव्हा आला असेल तेव्हा आई बाबा सोडून बघायला गेले असते बघायला. ते तो पॅटर्न मला सांगायची आई की बॅडमिंटन खेळायला चाललो आणि पिक्चर बघायला वगैरे जायची. सम शुअर नवऱ्यावरचा नवसाचा ते परस्पर गेले आणि तिला देवली मेश्वर. मी लहानपणी 4 चित्रपट मला फक्त माहिती होते, नवरा माझा नवसाचा, बनवा बनवी, माझा पती करोडपती आणि पछाडलेला. हे 4 चित्रपट, त्यातले म्हणजे इमॅजिन काय नशीब काढलं, मी किती नवस केले असतील जे माझ्या 15 ने पडले. कितीही केलं तरी इनफ नाही, इतकी मोठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे यासाठी. आणि काम आहे तिने खूप चांगलं केलं, मच्युअर आणि स्वप्नीच्या बरोबर तिचं काम जास्त आहे. आमच्या बरोबर तर आहेच, पण आमच्या बरोबर काय आम्ही लाड करणार आमच्या मुलीचे अजून काय करणार करून नाही का. पण स्वप्नीलच्या बरोबर तिचे काही ड्रामॅटिक सीन्स वगैरे वगैरे असे जे काही आहेत तर ते तिने खूप एक अनुभवी कलावंताबरोबर हिनी त्याच तोडीनं काम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे माझ्याबरोबर. एक दिग्दर्शक म्हणून सांगतोय, पण तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की तिच्यात पण काहीतरी आहे, म्हणजे ती फक्त सुंदर नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांग, पुढचे तुमचे प्रश्न प्लीज घ्या तुम्ही, पण मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जी चांगली गोष्ट आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टी करता म्हणून सांगतोय की हा चित्रपट फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा काही ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर हैदराबादमध्ये हा चित्रपट लागणार आहे, हा चित्रपट बँगलोरला लागणार आहे,
बेळगावला ते चित्रपट लागतातच, कारण बेळगाव हे कोल्हापूरचं इतकं जवळ आहे, तर तिकडे मराठी चित्रपट लागतात, तर त्यामुळे त्याच्यात नवल नाही आहे. पण बँगलोरला नाही लागत तसं पाहायला गेलं, तिथे लागणार आहे, हैदराबादला लागणार आहे. या पलीकडे हा चित्रपट आम्ही टायअप केलेला आहे नाफा बरोबर. नाफा म्हणजे अमेरिकेमध्ये नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन नावाची एक संस्था आहे, ज्याचं नाव आहे नाफा, NAFA. त्यांच्याबरोबर आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत हा चित्रपट. नाफा डिस्ट्रीब्यूट करत आहेत हा चित्रपट US आणि कॅनडामध्ये, आणि मोठ्या प्रमाणात त्याचा रिलीज तिथे होणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट वी आर गोइंग टू साऊथ ईस्ट एशिया अँड ऑस्ट्रेलिया. हां, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा चालू आहेत. स्वप्नील सांगेल. सो अपार्ट फ्रॉम दिस चित्रपट आपण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये पण रिलीज करतोय, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इकडे पण रिलीज करतोय. सो मला असं वाटतं की खूप मोठा इंटरनॅशनल रिलीज पण असणार आहे. अगेन या चित्रपटापुरतं नाही, मराठी चित्रपटांसाठी पण एक चांगलं पाऊल आहे, कारण पूर्वी काय व्हायचं अनेक ठिकाणी एक एक शो घेतला जातात, तर आता यावेळेस असं घडतंय की लोकांची एन्क्वायरी अशी येते सरांकडे की अनेक ठिकाणी हा रिलीज होतोय प्रॉपर. सी, एक शो घेणं वेगळं आणि चित्रपट सिनेमामध्ये रिलीज डिस्ट्रीब्युशन करून रिलीज करणं वेगळं. या पद्धतीने हा सिनेमा डिस्ट्रीब्युशन सिनेमाचं व्हायचं ते फक्त हिंदी व्हायचं किंवा साऊथच्या फिल्म किंवा साऊथच्या फिल्मचं डिस्ट्रीब्युशन, अदरवाईज मराठी सिनेमांचे प्रायव्हेट शोज लागायचे आणि डिस्ट्रीब्युशन व्हायचं नाही. आणि इथे सांगण्याचं आवर्जून कारण असं की कारण या चित्रपटाचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते सुश्रिया चित्र आहे. सो सचिनजी इज नॉट ओनली प्रोड्युसिंग अँड डिरेक्टिंग द फिल्म, इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटिंग द फिल्म. आय थिंक इट्स अ व्हेरी ब्रेव्ह मूव्ह, आय थिंक इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग मूव्ह. आणि जो मेकर आपला सिनेमा बनवण्यात स्वतःचे पैसे घालतोय तो डिस्ट्रीब्युशनला पण स्वतःचा सेटअप वापरतोय, जस्ट शोज द कॉन्फिडन्स ऑफ द मेकर इन द फिल्म असं मला वाटतं. हां, कारण मी ठरवलं होतं की हा चित्रपट बनवायचा, माझ्याबरोबर कोणी कॉर्पोरेट नाही, माझ्याबरोबर कोणी स्टुडिओ नाही, माझ्याबरोबर कोणी फंडर नाही, माझ्याबरोबर कोणी पार्टनर नाही, पण ह्याचा अर्थ हा नाही की मी एकटा आहे, माझ्याबरोबर हे सगळे आहेत आणि हे सगळे आणि तुम्ही सगळे आहात, तुम्ही प्रेक्षक आहात, मी कसा काय एकटा असू शकतो. स्वतःचे पैसे लावून पिक्चर बनवले, स्वतःचे पैसे लावून पिक्चर रिलीज करतोय, इथूनच कमवलेले आहेत ते, म्हणजे असं काय नाही आहे, इथनंच कमवलेले पैसे आहेत. पण मी जर कोणाला आन्सरेबल असेन माझ्या या फॅमिली व्यतिरिक्त, तर माझा ऑडियन्स ज्याला मी आन्सरेबल आहे, आणि मी तसंच राहून हा चित्रपट मी बनवलेला आहे. त्यामुळे मला एका गोष्टीची काय म्हणतात त्याला खात्री आहे की गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर या चित्रपटाला लाभतच आलेला आहे, पुढेही लाभणार आहे, पण प्रेक्षकांचाही आशीर्वाद या चित्रपटाला लाभतो यात मला शंका वाटत. घामाच्या पैशाचा वास लागतो लोकांना. सो तो नाही, म्हणजे सगळ्यांचेच घामाचेच पैसे असतात. आणि मी हे म्हणताना नाही, कुठल्याही सिस्टीमच्या अगेन्स्ट नाही आहे मी, हा की कॉर्पोरेट म्हणजे वाईटच असतं किंवा असं हे म्हणजे वाईट असं काही नाही आहे. ज्यांना जसं करावं असं वाटतं त्यांनी तसं करावं, माझी पद्धत ही आहे यावेळेला. आणि ह्यावेळेला असं झालं की चित्रपट सुरू झाला, मग सुरू झाला, त्यांना ह्यांना कसलीच वाट बघायची नव्हती, आणि तो त्यांचा करेक्ट डिसिशन होता, कारण सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून होत्या. म्हणजे आता नाही केलं तर ते नंतर होईल, म्हणूनच म्हणलं योग जो असतो तो असा त्या गोष्टी घडत मग त्या वेळेला ते डिसिशन घेतील. म्हटलं त्यांना एकदा की अहो तुम्हाला जर का विचारणा होतीये तर तुम्ही का नाही थांबत, थोडे विचारतायत ना की आपण कोलॅबरेट करूयात तर आपण का नाही थांबत. म्हणाले आता मला वाट बघण्याचा कंटाळा आलेला आहे, आता मला माझ्याचकडनं इनिशिएट करतो आणि आता एवढे वर्ष काम केल्यानंतर आय ओ दिस टू माय सेल्फ, म्हणजे मला स्वतःसाठी हे करू दे, इट इज ओके, यु नो काय. तर ते त्याच्यामुळे त्यांनी तेवढं त्यांनी डिसिशन घेतल्यानंतर त्यांनी मग मागे नाही बघितलं की अरे किंतू नाही आला तो परत म्हणत की अरे असं करायला पाहिजे होतं का. नाही, ही इज नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. एकदा तो डिसिशन घेतल्यानंतर, म्हणजे एक बायको म्हणून मी सांगू शकते, इकडनं पुश आणि इकडनं लढ असं मिळाल्यानंतर मग कोण मागे बघणार आहे, नाही का. आणि हे दोघं सांगायला त्या आम्ही आहोत ना बरोबर. परत श्रियानी पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं मार्केटिंगचं सगळं जे काय घेतलंय हातात, इंटरेस्ट घेतलेला आहे. आणि इव्हन स्वप्नील फॉर दॅट मॅटर, त्यांनी मी स्वप्नील हे मला ह्यांचं म्हणजे खरोखरच स्वप्नील मला दिसतोय
काय तो होणार आहे पुढे अजून. आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यात आहेत. आणि जसं मी ह्यांना आजच म्हटलं की आपण यंगस्टर्सकडनं नेहमी शिकावं काहीतरी चांगलं म्हणतो, तर तेव्हा ते म्हणाले स्वप्नीलकडनं पण शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही टिपल्या आहेत ह्याच्यामध्ये. सो स्वप्नील इज ह्यूज बॅक, ह्यूज म्हणजे ऍक्टिव्हली बॅक करतोय तो, ऍक्टिव्हली आम्हाला साथ देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दिसतंय माझी जागा घेताना इन फ्युचर. नाही, त्यांची जागा नाही घेऊ शकणार, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करणार. मा बाप की पिक्चर आहे तो, मेरी पिक्चर डेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा, पण तरी सुद्धा एक धावून दोन रन काढला त्यांनी, त्यांनी धावून दोन रन काढला नव्हतं ऍक्च्युली शॉर्ट नव्हतं, त्यांनी असा मारून दोन रन काढलं. पण हेवन पण सेटवरती खूप सारखं मध्ये पाणी काळजी, खूप काळजी घेते, खूपच काळजी घेते. नाही हे गोड नाही खायचं, हे नाही तुम्ही नाही खायचं वगैरे वगैरे. छान सॉफ्टली चालते. सो इट्स अ व्हेरी फील गुड, इट वॉज अ व्हेरी फील गुड सेटअप फॉर इवन मोर फील गुड फिल्म. ही फील गुड फिल्म आहे नवरा माझा नवसाचा टू इज अ फील गुड सिनेमा. की तुम्हाला यू वेन यू कम आउट इट्स यू आर गोइंग टू फील गुड एटलीस्ट फॉर गुड वन वीक. That one week you will be telling 10 other people अरे यार असं असं तर तसं ते काय म्हणते हे बाबा तुला कंटाळा आलाय चल उठ नवरा माझा नवसाचा टू बघ असं एक फील. आणि यात अजून एक मला नावं काही घ्यायची घ्याविषयी वाटतात. एक तर निर्मिती सावंत, वैभव मांगले या दोघांनी सुद्धा चित्रपटात प्रेमाने काम केलं. आणि त्याला दिसतं कळतं की हे आपलं पिक्चर म्हणून काम करणारी एक काहीतरी असतं. म्हणजे मी येतो ते त्याच्याकडे एक काय असतं ना की ते तुम्ही असं लिहून नाही देऊ शकत, सब टायटलमध्ये नाही येत ते, पण ते जाणवतं तुम्हाला. सिद्धूंनी माझ्यावर पहिल्यांदा काम केलं कारण त्याचं ते स्वप्न होतं की नाही मला एक पिक्चर तरी पाहिजे असं की ज्याच्यात स्टार्ट साऊंड ऍक्शन आणि कट मला ऐकायचं आहे सचिन सरांचा, बाकी मला काय नको. मला पासिंग दिलीत तरी चालेल पण मला तो एक शॉट पाहिजे. बट म्हटलं तुला चालेल, ऑडियन्सचं काय, ऑडियन्सला त्यांना काहीतरी त्यांचा तुझा डोस मिळायला हवा की नको. आणि मग त्याचा एक कॅरेक्टर मी जे काय पेंट झालं ते त्यांनी उत्तम केलं. आणि एका सीनमध्ये असा झाला, असा होतं की तो अशोकला आवाज देतो आणि मला आवाज देतो. तो सीन त्याच्या समोर आल्यानंतर शॉटच्या आधी माझ्याकडे आला, सर मी महाराष्ट्राच्या दिग्गज लोकांना आवाज देतो या शॉटमध्ये. देऊ का? म्हटलं हो बाबा सीनच आहे तसा, तुला द्यावा लागणार. मग तर मी देतोच, आता मी आज रात्री झोपणार आहे नीट खूप चांगला, कारण एका बाजूला अशोक मामा एका बाजूला सचिन सर आणि दोघांना आवाज देतोय मी एका शॉटमध्ये. बाप रे काय असं त्याचं एक अप्रूप एक त्याला एक वेगळं वेगळं वाटत होतं आणि त्याचं एक सॅटिस्फॅक्शन. पण अतिशय सुंदर काम केलं, फुल ऑफ एनर्जी त्याने जे काय केलेलं आहे. आम्हाला या सगळ्याच मुलांचं कौतुक होतच आधी, पण आता ते जवळनं अनुभवायला मिळालं. अजून दोन माणसांची नावं मला घ्यावीशी वाटतं तिथे, की ज्यांनी खूप जास्त चित्रपटातून कामं केलेली नसली तरी सुद्धा नाटकातनं केली आहेत किंवा टीव्हीमधनं केली आहेत. एक हरीश दुधाडे आणि एक गणेश पवार. हे दोन कॅरेक्टर्स, दोन आर्टिस्ट यांनी दोन कॅरेक्टर्स केलेली आहेत. माझ्या मते ॲज अ डायरेक्टर मी त्यांना 100/100 देतो दोघांना. ते चित्रपट तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल. बरं, दोन सीन साठी आठ, चार सीन साठी, पाच सीन साठी येऊन जाणारी कॅरेक्टर नाही या पिक्चर मध्ये. हे पहिल्यापासून शेवटपर्यंत असणारी कॅरेक्टर्स आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं योगदान दिलेलं आहे या चित्रपटात. जर हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला तर त्यातल्या स्पेलिंगमधले दोन अल्फाबेट्स हे त्यांचे असले. आणि ही नावं घेतात म्हणजे बाकीचे नाहीत असं नाही. हा जुने आणि जाणते सगळे आहेतच, ते तुम्हाला दिसतीलच. म्हणजे ते सुद्धा कसे पाहिजे होते आर्टिस्ट चांगले असणं, कारण अशोक सराफ यांच्या बरोबर उभं राहून डायलॉग मध्ये म्हणजे गिव्ह अँड टेक करणं सोपी गोष्ट नाहीये. तोतरी वळते लोकांची, मग त्यांना मग बसवावं लागतं, पाणी पाजावं लागतं, मग अशोक त्यांच्याशी मैत्री करतो थोडीशी,
मग जोक वगैरे काहीतरी तुला येतो का रे सांग जरे मला, मग जोरात खोटा खोटा हसतो त्यांना काय आवडलेलं सर मला वाटलं तुम्ही खरोखर माझ्या जोक वर हसायचा. तर आय थिंक सचिनजी काय किंवा मामा काय, आय थिंक ही इतकी मोठी माणसं आहेत ना, इतकं त्यांची बॉडी ऑफ वर्क तुम्ही बघा, ते सेटवरच्या बाकी लोकांना कम्फर्ट करणं पण त्यांना येत, म्हणजे हे पण शिकण्यासारखं आहे ऍक्टर म्हणून. तुम्ही मामांबरोबर सीन करता तेव्हा तुम्हाला ते कळत असतं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे की त्यांना पण कळत असतं की तुम्हाला कळत आहे, अँड ही मेक शुअर टू इरेज दॅट ऑफ बिफोर द सीन. सो ही फार कमालीची गोष्ट आहे दोघांकडनं शिकण्यासारखी. सचिनजींसमोर कोणतरी इथं काम करायला तेव्हा आम्ही बघितलं आहे की रिहर्सलमध्ये चाबूक करणारा माणूस जेव्हा उभा राहतो टेकला तेव्हा गडबड होते, आणि ती गडबड त्याच्या केपेबिलिटीची नसते, ती त्या मोमेंटची गडबड असते की मी कोणाच्या फिल्ममध्ये काम करतो, मी कोणासमोर उभा राहून काम करतो. पण तेव्हा ते त्यांचं पण तितकं श्रेय दोघांचं की ते येणार, ते बसणार, चहा पिणार, गप्पा मारणार, मग तुझ्या घरी काय चाललं आहे, माझ्या घरी काय चाललं आहे, 10 मिनटं इकडच्या तिकडच्या गप्पा करणार, आणि मग तर आता करूया परत टेक, चल तरी टेक करू, चल परत टेक करू. आणि तो त्या ॲक्टरला कळत नाही काय घडलं मधलं 10 मिनिटं, पण इट्स अ प्रोसेस दॅट इज बिंग फॉलोड. सो आय थिंक इट्स अमेझिंग टू वॉच देम टुगेदर, इज अ ट्रीट, ॲब्सल्यूट ट्रीट. सचिन सर, या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक नवीन कलाकार जोडले गेले आहेत, पण पहिल्या भागातले अनेक कलाकार असेही आहेत जे आत्ता हयात नाही आहेत, उदाहरणार्थ प्रदीप पटवर्धन सर. तर हा चित्रपट चित्रीकरण करत असताना त्यांच्या आठवणींचा उजाळा सेटवर निघालेला का? ऑफकोर्स, फक्त तेच नाही, रीमा, आनंद अभ्यंकर, कुलदीप पवार, सतीश तारे, ही मंडळी नाही आहेत. पटवर्धन, प्रति पटवर्धन आधीच बोलली. तर पहिलं पिक्चर जेव्हा आम्ही सुरू केलं होतं तेव्हा प्रचंड प्रमाणात लक्षाला मिस केलं होतं, त्यामुळे पहिल्यांदा जो काही फोटो दिसला लोकांना तो लक्षाचा होता. माझी इच्छा होती लक्षा या नवरा माझा नवसाच्यामध्ये त्यांनी काम करावं म्हणून, पण ते नाही होऊ शकलं त्याच्या तब्येतीमुळे. पण मग पिक्चरची सुरुवात त्याच्या फोटोने आम्ही केली होती, तशीच या चित्रपटाची सुरुवात या लोकांच्या फोटोजनी करतोय की यांच्या आठवणीत असं म्हणून हा चित्रपट आपण आम्ही सुरू करतोय. अर्थात मिस करणार, मोठ्या प्रमाणात मिस, लक्षाला तर अजूनही मिस करतो आम्ही, तर त्यांना तर करणारच करणार. ही सगळी मंडळी काय आमच्या बरोबर आहे, त्याचं बनवाबनवीमध्ये सुधीर जोशी, नयनतारा, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर, ही मंडळ, ह्या मंडळींना सुद्धा आम्ही खूप मिस करतो, कारण हे सगळे सहप्रवासी आहेत ना आपले. तर ते एक एक करून एक्झिट त्यांची झाल्यानंतर त्यांची आठवण तर येणारच कुठल्या ना कुठल्या तरी संदर्भात. एक कलावंत म्हणून सुधीर जोशीची आठवण येणं, असं लक्ष्मीकांत दर्डेची आठवण येणं, किंवा लेखक म्हणून वसंत सबनीसांची आठवण येणं, ही अतिशय मला ते वाटतं इमोशनल गोष्ट आहे, भावुक गोष्ट आहे, आणि ती येणारच. सर, नवरा माझा नवसाचा 1 मध्ये सोनू निगमने गाणं गायलं होतं आणि ह्या सिनेमातसुद्धा आहे, म्हणजे तेव्हा हिरवा निसर्ग एवढं महाराष्ट्रभर गाजलं की गाण्यांच्या भेंड्यामध्ये हवा आला की हिरवा निसर्गच असं ठरलेलं असतं. तर मग आणि सोनू निगमचं मला वाटतं मराठी चित्रपटातलं ते पहिलं गाणं होतं, म्हणजे चित्रपटातलं. तर आणि ह्यासुद्धा सिनेमात आहे, तर सोनू निगमचं नवरा माझा नवसाशी काही स्पेशल कनेक्शन की ते असलेच पाहिजे की बाकी कलाकारांसारखं? नवरा माझा नवसाशी कनेक्शन नाही आहे, सचिन पिळगावकरशी आहे. सचिन पिळगावकरच्या प्रत्येक पिक्चरमध्ये सोनू एक गाणं तरी गातोच, फक्त एवढं झालं की नवरा माझा नवसाचा म्हणजे त्यांनी अभिनय सुद्धा जो प्रत्येक पिक्चरमध्ये तो करत नाही, पण गाणं मात्र प्रत्येक पिक्चरमध्ये एक नाही तर सर्व. सोनू निगम शिवाय पिक्चरमध्ये गाणं नाही असं होऊच शकत नाही, हे पर्सनल कनेक्शन. त्यांचा दोघांचाही एकमेकांवरचा हक्क आहे. मगाशी चित्रपट वितरणाचा विषय निघाला, चित्रपट डिस्ट्रीब्युशन, तर एक क्षण असा होता, एक काळ असा होता की जेव्हा आता मराठी चित्रपट थांबतोय की काय असं जेव्हा एक प्रेक्षकांना वाटत होतं, त्याच वेळेस तुम्ही
तुमच्या तिघा त्रिकुट चौकट चौकट नंतर झाली ती, तर त्यास तुम्ही सगळ्यांनी चित्रपटांचा एक धडका लावला होता आणि त्यावेळेस हे चित्रपट पोहोचवणं हे निश्चितच आव्हानात्मक असणार प्रेक्षकांना आणणं चित्रपट गृहात. नाही तेवढं जास्त आव्हानपात नव्हतं जेवढं आता आहे. तेव्हाच प्रेक्षक अगदी सहजरित्या थिएटर पर्यंत पोहोचून चित्रपट पाहायचा. आम्हाला कोणतंही प्रमोशन करायची गरज लागायची नाही. आम्हाला वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची, फक्त आमचं काम तेवढंच असायचं. आणि जाहिरात दिली त्याच्यामध्ये कोण फोटोज आहेत, कोणाचे आहेत, कोणाची नावं आहेत, आणि मग ते वर्तमानपत्र लोक वाचायचे, बघायचे आणि मग ठरवायचे की हा चित्रपट आपण पाहायचा. मग ते फॅमिलीमध्ये डिस्कशन व्हायचे. मग एक जो कर्ता पुरुष कर्ता जो असेल तो सायकलनी जायचा आणि तिकीटं काढायचा, एक स्वतःची बायकोची आणि दोन मुलांची, म्हणजे चार तिकीट अशी काढून तो यायचा. आणि तो एक सोहळा असायचा की आता बाबा चालले सचिनच्या पिक्चरची तिकीट काढायला. त्या सचिनच्या पिक्चरमध्ये अशोक सराफ पण आहे. आता कोणाला अशोकजी मामा किंवा सचिन सर वगैरे काय संबंध नाही, तो हक्क आहे. हा, काहीही संबंध नाही. तो कोण आहे, तो सचिन आहे. त्या पिक्चर मध्ये सचिनचा पिक्चर आहे, अशोक सराफ पण आहे. दोघ जण धमाल करणार, म्हणजे आपण जाऊन बघायचं. हा एक बेसिक. मग ते जायचे तिकीट काढायचे. मग तिकीट काढल्यानंतर ते घरी, ते तिकीट आल्यानंतरची मुलं हातात तिकीट घेऊन बघायची, हे तिकीट हे आता चार दिवसांनी आपण जाणार. मग तेव्हा ठरायचं काय घालणार, मग वेणी कशी लागू, कोण हे करणार, मग फ्रॉक कटिंग कुठला घालणार, मग हे हा सोहळा असायचा. सोहळा मग तो दिवस उजाडायचा ज्या दिवशी बाबा आता सायकल घेऊन जाऊ शकत नाही कारण चौघांना जायचं आहे, तर मग चालत जायचं. मग चालत मग बाबा मला हे द्या, बाबा मला ते द्या, तिथे हो हो देतो चल. ते करत करत मग ते पोहोचणं. आधी हे प्रत्येक फॅमिलीमध्ये असं घडायचं. आणि मग ते सिनेमा हॉलमध्ये बघ, मग तो प्रभात असेल, तो प्लाझा असेल, तो भारत माता असेल, सेंट्रल सिनेमा होता, सेंट्रल असेल, कुठे बघायचे. आज आम्हाला प्रेक्षकाला घरातून बाहेर खेचावं लागतं की ये बाबा तू ये बाहेर आणि पिक्चर बघ आमचा. ही परिस्थिती आहे. ठीक आहे, आमच्याकरता खूप चांगली आहे परिस्थिती. सिल्वर ज्युबिली सगळी म्हणून तर व्हायच्या. हा अशोक तुझं काय म्हणणं आहे? सिल्वर ज्युबिली व्हायच्या त्या म्हणून तर व्हायच्या, याच कारणामुळे व्हायच्या. आता सिल्वर ज्युबिली बघायलाही मिळत नाही कोणाला. शेवटची सिल्वर ज्युबिली म्हणजे ज्याला म्हणतो आपण काय खरं, म्हणजे हे सगळं आपण आपणच तयार केलेलं आहे. वास्तविक जे जो ऑडियन्स नुसता जाहिराती बघून येतो तो जाहिराती बघूनच आला असता जर ते राहिलं असतं तर. ते न राहता हे सगळं टीव्हीचं सुरू झालं, त्यामुळे सुद्धा ते चित्र बदलून टाकलं या लोकांनी, जास्तीत जास्त मारून लोकांच्या डोक्यावर कोटलं. नाही तर काय नुसतं एक आणि माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात मोठी पब्लिसिटी होती त्यावेळेला. एकाने दुसऱ्याला सांगायचं शेवटी तसंच होत. बरं, मराठी माणसाचे हे काय आहे की मराठी माणूस कधी असा सरळ पिक्चरला कधी जाणार नाही. एक नंबरचा खडूस माणूस, जेवढा कलाप्रिय तेवढाच खडूस. तो पाच जणांना आधी विचारेल काय होतं पिक्चर, ते चांगले चांगले काय होतं, तिने म्हटलं हो चांगले झाले हां असं म्हणा, आणखी पाच जणांना चांगले चांगले मग तो जाणार. ही माणसाची त्यावेळेची थिअरीच होती. त्यामुळे बाकी हे काय बघायची काय वेळ नव्हतंच काही त्यावेळेला, काहीच नव्हतं. त्यामुळे हेच महत्वाचं होतं जास्ती. त्यामुळे आर्टिस्ट लोकांची नावं लोकांच्या तोंडावर होती त्यावेळेला सतत. आता म्हणजे इतकं वाढलेलं आहे की लोकांना काय बघावं हे कळत नाही, त्यासाठी हे सगळं करावं लागतं, पण आपण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही अजून. बरं, तुम्ही काय लिहाल हल्ली, म्हणजे काय लिहितील हे पण आपण सांगू शकत नाही. चांगलंच लिहाल असंही सांगू शकत नाही. होय की नाही? हो तर हो म्हणाल सर, हेच आहे. बरं, आमच्या या पिक्चरच्या बाबतीत काय झालं, कुठला हिट पिक्चर असेल तर त्याचा सिक्वेल निघतो. बघा आता धंदा काढून बघा, हिट पिक्चरचा सिक्वेल नाही केला. कुणी पडलेले पिक्चर कुणीच केलेलं नाही आहे. का होतं तर ती कॅरेक्टर्स त्यातली पॉप्युलर आहेत. मग ती कॅरेक्टर्सनी पुढे काय केलं असेल, याच्यात काय केलं असेल, ही मोठी उत्सुकतेची गोष्ट ठरते. आणि मग ते लोक बघायला येणार आहेत तेव्हा तो महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. मग त्याला जर त्याची पॉप्युलॅरिटी जास्त असेल तर तुम्हाला जाहिरात करायची काही कारणच नाही आहे.
येतोय एवढं कळलं तरी अरे वा ते तसं नाही त्यांनी केलं होतं, अरे वा ते तसं होतं नाही, हा एवढा हिसेसा पोपळतो. ते पिक्चर म्हणजे काय काय अफलातूनच होतं पहिलं झालं ते अफलातूनच. आता हे सुद्धा आहे त्या ह्याच्यातच, पण हे सुद्धा त्याच्याविषयी चांगलं होईल असा माझा अंदाज आहे, कारण मी काय पिक्चर अजून बघितलेलं नाही आहे. पण ते होईल चांगलं असं मला अंदाज आहे, कारण त्याच ऊर्जेने संबंधांचे लोकांनी कामं केलेलं आहे, त्याच ऊर्जेने लिहिलं गेलेलं आहे संबंध, बाकीच्या रिक्वायरमेंट सगळ्या त्याच ह्याने तयार केलेल्या आहेत, तेव्हा ते लोकांना ते जास्ती पसंत पडेल असं मला वाटतं. काय असतं नुसती स्टोरी असून उपयोग होत नाही, बाय सिक्वेल काढायचं म्हणजे काय नुसतं त्यातले ते प्रसंग आहेत, जे प्रसंग त्या कॅरेक्टर्सने आधी केले ते त्यांनी इथे काय केलंय हा प्रश्न राहतो, आणि ते तिथे गेले इकडे करायला त्यांना ते वरचढच करावे लागतात. तुम्हाला हे असं करून चालणं नाही चालत, तेव्हा ते तसे असतील आणि मला वाटतं आम्ही केलेले आहेत तसे असं मला वाटतंय, हा माझी खात्री आहे तशी. अशोक सर तुम्हालाच एक प्रश्न आहे की हा तर ट्रेलरमध्ये आहे ना तुम्ही गणपतीच्या मूर्तीच्या मागे एक मोबाईल लपवताय, तर तुम्ही टी सी बरोबर अजून एखादं कुठलं पात्र निभावताय का चित्रपटात? मीच आहे तो, आणि कुठलं पात्र नाही नाही म्हणजे टी सीच्या व्यतिरिक्त कुठली कॅरेक्टर आहे का तुमची, तुम्ही पोलीस आहात की तुम्ही चोर आहात? सप्टेंबर असं आहे का? बरोबर बरोबर चांगलं आहे, म्हणजे मग देता येईल मला. शेरलॉक होम्सचं पिक्चर आहे. मोबाईल का ठेवलाय सांगा, जे कोणी हा सांगेल मोबाईल का ठेवलाय त्याला अमुक अमुक प्राईज. त्याचं काय फार जास्त रिव्ह्यू ते बघितल्यावर तुम्हाला कळेल काय ते काय ठेवतोय. सर तुम्हाला भविष्यात आता ओ टी टी माध्यमांचं महत्त्व खूप वाढत चाललं आहे, सचिन सरांना आम्ही एका सिरीजमध्ये पाहिलंच आहे, तुम्हाला कधी ओ टी टीवर काम करावंसं वाटेल? मला घेतच नाही कोणी, मला घेतच नाही, खरंच घेत नाही कोणी, मला विचारतच नाही कोणी ओ टी टीवर. नाही जर तर ठीक आहे म्हणा, पण माझं चाललंय ते चांगलं चाललंय, पण मला कोणी विचारतच नाही, मी काय करू. बरं ओ टी टी म्हणजे काय तसा वेगळा काही मोठा हे नाही आहे, काही नाही आहे, एक लिमिटेड स्टोरी त्यात तेवढ्याच्यात बसल्यामुळे पॉप्युलर झालेली आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. कारण लोकांना जी सवय झालेली आहे 52 आणि 1-1 2-2 3-3 वर्ष बघायची, कंटाळवणं बघायची, त्याच्यातून त्यांना वेगळा हे मिळतो त्याच्यातून, म्हणून ते पॉप्युलर आहे जास्ती. मग त्याची स्टोरी बांधल्या गेल्यामुळे ती इतकी टाईट बांधली जाते की ती लोकांना आवडते, त्यातली कॅरेक्टर्स चांगली होतात. ओ टी टीचं हेच आणि दुसरं काय नाही, पण ओ टी टी मला करायला म्हणजे मी करायला तयार, मला काय त्यांचं खरं ओ टी टी वरती ज्या पद्धतीने त्यांचं कॅरेक्टर्स वरती प्रेम असतं आणि ते कॅरेक्टर ज्या पद्धतीने अशोक भाई फुलवतात आणि त्यांची इतकी निष्ठा असते, ते ओ टी टी वरती उत्कृष्ट त्यांना काम करायला खूप मजा येईल. तर ते कुठेही चांगलंच करतील, पण ते कॅरेक्टर कारण ओ टी टी वरती कॅरेक्टर्स बांधली जातात ना ती कमी याच्यात असल्यामुळे आणि ते त्यांना खूप आवडणार आहे. हे आता आता लोकांना कळणार जे आहे परत की बामांना काम करण्याला ओ टी टी वरती कोणीही हे नाही आहे, त्यांनी कोणी ऑफरच चांगली केलेली नाही आहे, तर आता कोणीच नाही केलेलं, काय करायचं नाही करत जाऊ दे. तुम्ही मगाशी सांगितलं की प्रमोशनची आधी पद्धत वेगळी होती, आता तुम्हाला थेट प्रेक्षकांबरोबर अनुभव त्यांचे कसे ते हे जाणून घ्यायची एक संधी मिळते, तर हा एक वेगळा अनुभव तुमच्यासाठी कसा ठरतो? नाही नाही खरंच खूप चांगला, म्हणजे कधी कधी खूपच शॉकिंग असतो तो अनुभव. म्हणजे कालचीच गोष्ट सांगते, काल आम्ही नाशकात होतो, नाशिकला आम्ही स्टेजवरती असताना मला एक कॉन्टेंट क्रिएटर होती, ती मला भेटली आणि ती मला म्हणाली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं काय? म्हणाली माझी आत्ता नुकतीच म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्जरी झाली आणि त्या सर्जरीमध्ये ॲनेस्थेशिया देतात, त्यावेळेला मी एक पॉझिटिव्ह माइंडमध्ये राहण्यासाठी माझं मी प्रयत्न करत होते आणि मी तुम्हाला काय सांगू, माझा अख्खा नवरा माझा नवसाचा हा अख्खा चित्रपट मला जेवढा वेळ ॲनेस्थेशिया होतो, मला मला ते म्हणजे त्याच्यानंतर मला तेच आठवलं की मी हे बघत होते असं तिने मला सांगितलं. म्हणजे मी स्टेजवरती मी अवाकच झाले, ती म्हणाली मला एवढं पॉझिटिव्ह वाटलं, ती म्हणाली पॉझिटिव्ह वाटण्यासाठीच मी तो त्याचा विचार करत होते.
सो आता हा प्रेक्षकांचा अनुभव आहे तो आम्हाला खूप हंबलिंग असतो की आपण एवढं मॅटर तेवढं त्या लोकांसाठी एवढं जरी मॅटर झालो तरी काहीतरी आयुष्यात काहीतरी कुणासाठी काहीतरी करण्याचा आपल्याला आपल्याला माहिती नसताना कारण आम्हाला असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही होत पण असं या निमित्ताने असं जेव्हा कळतं आणि कॉन्टॅक्टनी सुद्धा कळतं सो वी फील ब्लेस्ड आम्हाला खूप ते पण मगाशी पण ह्यांनी जो प्रसंग सांगितला ना तो त्यांना एका एका पालकांनी सांगितलेला प्रसंग आहे आणि त्या त्या प्रसंगाचा म्हणजे जे की आमच्यासाठी काय होतं तुमचा पिक्चर असं त्या आईनी हा सगळा प्रसंग सांगितला आणि त्याच्या शेवटी ती आई ती त्या प्रसंगातली मुलगी होती म्हणजे जी नरेट केला जिने हा प्रसंग यांना ती त्या कॅरेक्टरमधली मुलगी होती तिचे वडील त्यांच्यासाठी त्या चित्रपटाचं तिकीट घेऊन त्याचा शेवट असा आहे शेवट असा होता त्याचा शेवट असा आहे की तिचे वडील आजारी पडले आणि ते डेथ बेड वरती होते संचैती हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरनी सांगितलं की त्यांची शेवटची इच्छा काय ते विचारा नातेवाईकांना बोलवून घ्या पण शेवटची इच्छा विचारा आता पट आता शेवटची इच्छा काय तुमची असं नाही विचारू शकत तुम्ही ना तर म्हणले बाबा काय तुम्हाला हवं आहे काय करावं असं वाटतंय काय इच्छा आहे सांगा जास्त बोलत नव्हते ते पण त्यांनी थोड्या वेळाने डोळे उघडले असे आणि ते म्हणाले अगं सचिनचा पिक्चर लागतोय का ग मला बघायचं आहे 12 वर्ष मी पिक्चर बनवला नव्हता पण त्या माणसाची शेवटची इच्छा होती सचिनचा पिक्चर लागतोय का मला तो बघायचा ती रडायला लागली माझ्याही डोळ्यात पाणी आलंय आपण स्वतःला समजतो की ठीक आहे आपण काम करतोय आम्ही मजा करतोय आपण एकत्र आहोत आपण यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतोय साथ लाभते वगैरे आपण इतरांच्या किंवा काही लोकांच्या नजरेत काय आहोत याची कल्पनाच नसते आपल्याला यू गेट मी ते एका अर्थी बरं पण आहे कारण माणूस वाटायला लागल्यानंतर आपल्याला कोण आपण आहोत असंही म्हणजे काही लोक येतात आणि अशोक सराफ म्हणजे अशोकच्या डोक्या म्हणजे डोकं त्याच्या पायावर असं ठेवतात असं सर आणि थांबतातच तिथे त्याला पण कळत नाही की हे का करतात हे सॉरी बाबा नाही उठा तुम्ही हे ते त्यांना काही नको असतं ते कम्प्लिटली कुठेतरी दुसऱ्या विश्वात गेलेले असतात त्यांचं डोकं त्याच्या पायावर ठेवून काय आपण ह्याला बोलणार हे शब्दात मांडू शकतो का आपण मांडूच नाही शकत असा एक मुलाचं मी अभिनय हे सांगतो त्याने मला शहाणं बनवलं एका एका वाक्यात शहाणं बनवलं मला कारण हिट झालं होतं माझ्या म्हणजे मी पांडू हवलदार आलं होतं रामराम गंगा नवदार मी स्टार मोठा स्टार पॉप्युलर स्टार झालो आणि मी ते तर कोल्हापुरात मी शूटिंग करत होतो तेव्हा बाळासाहेब सरपोतदार त्यांचं पिक्चर आलं होतं आणि त्या पिक्चरमध्ये एक गेस्ट रोल करशील का म्हणून त्यांना मला विचारलं म्हणलं नको कशाला मी गेस्ट रोल करत नाही नाही गाणं आहे म्हणून गाणं करायचं गाणं तुम्ही आणि भगवंता गाणं करतो सर ओळखीचे मित्रच होते ना ते म्हटलं सर करतो ते केलं मी गाणं त्याचा प्रीमियर होता नागपूरला ते कुठलं पंचशील थिएटरला आणि त्याशी ते आम्ही तिकडे गेलो होतो आम्ही त्या ह्याला आणि बाहेर पडलो मी तर तिकडे बाहेर असा कट्टा होता कट्ट्यावर अशी पोरं बसली होती तर मी बाहेर पडल्याने तो एक जण दुसऱ्याला उडून सांगतो अरे नको जाऊ रे पक्क बघायला पिक्चर त्यांचं फक्त गाणं आहे बाकी काय नाही आहे तेव्हा मी धडा घेतला की कुठल्याही पिक्चरमध्ये गेस्ट रोल करायचा नाही शहाणे बनवतात तुम्हाला लोक कित्येक वेळा ते कारण काय असतो त्यांचा जो भय असतो ना तोडता अपेक्षा भंग होतो ना तोडता काम नाही त्यांचा बरं हे लोक काय 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 करतात गेस्ट अपिअरन्स म्हणून घेतात एका गाण्याकरता घेतात आणि पोस्टरवरती एवढा मोठा चेहरा लागतात लोकांच्या अपेक्षा वाढतात ना तोडणं आपलं काम नाही आहे ते कधी तोडू नये त्यांचा अपेक्षा भंग करू नये कधी म्हणून मी नाही करत कधी हे गेस्ट रोल कधीच करत नाही आणि रोज सुद्धा मधी सुद्धा मी इतका पर्टिक्युलर असतो काय आज चांगलं बोलतोय तो उद्या काय सांगता येत नाही एखादा रोल बंडल निघायचा आणि म्हणजे 3 मिनिटात म्हणतात नाही पण प्रेक्षकांची म्हणजे मला ह्याच्यातनं सगळा टेकअवे हाच मिळतो की मला डायरेक्ट
मी जास्त सोशल मीडिया किंवा ह्याच्यात एंगेज करत नाही, पण मी ठरवलंय, मी सगळ्यांना हेच सांगते, इंटरव्ह्यूजला बोलवलं, याला बोलवलं, म्हटलं मी आत्ता कुठलेच इंटरव्ह्यूज करत नाही, आम्हाला खूप करायला लागतात सोशल मीडियाच्या प्रमोशनच्या वेळेला, तेव्हा मात्र मी संवाद सगळ्यांची झाली. आणि त्यानिमित्ताने जेव्हा मी आता आहे ना, तर आय एम ट्राईंग टू कनेक्ट विथ पीपल, फक्त तेवढ्यासाठी, ह्याच्यात काय असा भाग नाही आहे, कारण मला हे माहिती आहे हे पिक्चर प्रमोशनसाठी जरी असलं तरी पिक्चर चांगलं असलं तर ते चालतं नाहीतच नाही, पण त्यानिमित्ताने तुम्ही हा सगळा गाड घालता, तुम्ही त्यानिमित्ताने संवाद साधता लोकांशी, आणि त्यानिमित्ताने तुम्हाला कळतं त्यांच्याकडनं फीडबॅक काय येतो, आणि त्याच्यावरती मग आपण काही त्यांच्याशी बोललो तर तेवढं मला आय एम हॅपी टू कनेक्ट विथ यंगर जनरेशन. आपल्या दिलखुलास गप्पा रंगतच राहतील, पण चित्रपटाची आम्ही पण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय. तुम्ही सगळे आज आमच्याशी गप्पा मारायला इकडे आलात, त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. आणि आम्हा सर्व आमच्या टीमकडून नवरा माझा नवसाचा 2 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. 20 सप्टेंबर बघूया तुम्ही बघताय की नाही सर, मग एक आव्हान तुम्हीच. हो, 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 तुमच्या जवळच्या, दूरच्या, इकडच्या, तिकडच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा आणि आम्हा सर्वांना पहा, आणि पाहतानाच आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या, कारण तो फक्त तुम्हीच देऊ शकता बाप्पांनंतर.